मुरगाववारी पंढरपूरहून परतली. यावेळी त्यांच्यासोबत असलेला श्वान माऊली देखील वारकऱ्यांसोबत परतला. माजी नगरसेवक राजेश घाणेकर यांनी त्याला दत्तक घेतल्यानं माऊलीला आता नवे घर मिळाले आहे. ऐकूया या वारकऱ्यांचे अनुभव. तसंच नाही, पाय दुखताले कंटिन्यू. आम्ही तीन वारा कंटिन्यू चलत वैताले. ह्याच्या पहिली चढार सुद्धा वळीचं आलेलं, स्कूटरीन वैतालो. पण एक देवाची कृपा की माऊली जितू माऊली आमचा आशीर्वाद दिला. जणू की माऊली आमच्या बरोबरच चालता. असे मनशाचा जो वारकरी असा त्याचा आणि विठ्ठलाचो हो डायरेक्ट संपर्क असता. तो त्याला खं ना खं वाटेत चलता चलता मेळत असता. कोणाच्या कोणाच्या रूपान तो मेळत असता. हा फाटल्यान असतालो, हा खूप म्हणजे खूप फाटल्यान असतालो. माका खूप मेळत रावता. खूप माका प्रत्येक वाटेत माका तो मेळला. माका घेऊन तो पुढे गेला आणि असं सारखं त्याने माका स्पॉटर हाडून दौरला. लहानातले लहान म्हणजे 3 वर्षाची माऊली एक असली, 7 वर्षाची एक माऊली असली आणि वयस्क म्हणजे 73 वर्षाची माऊली असली. तर लोकांनी किंवा आमच्या भक्तगणांनी ज्यांना मनांचं इच्छा जी असतात की वारी भायर सरपाची, अरे आमच्या भुरग्यांची किती जातील आणि किती जातील घेऊन भायर सरपाची. विठू माऊली हे सगळे व्यवस्था लायलेली असता, व्यवस्था केलेली असतात विठू माऊलीन. त्यांना असे चित्ते न की बाबा फाटल्यान येणार, पण सगळ्यांनी ते भक्ती मार्गाचे येऊचे. माझा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर लास्ट 2022 नोव्हेंबरात माझा बारीक पॅरलायज अटॅक येलो. पण तरी सुद्धा देवाच्या नावाचे त्या ताकदीचे हांवें ती वारी पूर्ण केली. हेतून फक्त आणि फक्त ह्या पांडुरंगाची कृपा असा माझेर आणि त्यामुळं हांव वारी पूर्ण करू शकलो. आम्ही दबाज्यान एक दीस वास्कोसून आम्ही हांगासून पुढे वळपाचे थारायला. तसेच इतलो आशीर्वाद लोकांचा मेळ्ळो. आमचे हेतून 50+ इयर जे लोक असले, माऊली जे असले ते सगळ्यां चढ असले. सो भय असं दिसतालो की बाबा कसे चलपाय. कित्याक 450 सुमार किलोमीटर आम्ही टोटल गाठलेले असा या वारीत आमचे मुरगावसून आमचे स्थळासून. सो असो भय दिसतालो, पण इतले लोकांचे आशीर्वाद आणि त्या खातीर आमकां हे 14-15 दीस कसे गेले ते आमकां कळ्ळें. आणि सगळे लोक सुखरूप काय प्रॉब्लम नसताना घरा पावले. ही आमच्या जे मुरगाव लोकांची जी आस्था असा, ही मुरगाव गोव्याच्या लोकांची जी आस्था असा विठूचे तीच आमकां पावली परत येयलो. आनी एक सांगपाची अजापात गोष्ट, आमचे जेन्ना आम्ही 3 जण असले तेन्ना सगळे गेल्ले आणि आम्ही जेन्ना हॉलांत रावले पण आणि 3 जणच असले आम्ही, हांव आणि राजेश आणि आणि आमचो प्रजित माऊली असलो. तेन्ना हो माऊली येवपाक तयार नसलो. तेन्ना म्हाका शब्द लोकांचे आठवले, आपण हो एकलो तुमचे कडेन परत येवपा ना. म्हणजे हांवें हांकां सांगले बाबा देवाचे नामस्मरण घ्या आणि एक रानी आम्ही तेन्ना पांडुरंगा तुम्ही आमकां बरे भशेन येला, तुका तुजे नांवान तेका बरे भशेन हाड अशें म्हणून एक 5 मिनटां रावलो. आम्ही तुजें उदक मात आपूणच सकयल गेलो. ही सगळी विठू माऊलीची कृपा. जे आमचे वारकरी असले त्यांची वाटेक वयता वयता पंढरपूर पावता म्हटल्यार आमकां वारकरी आमचे जे चलताना चलणारे वारकरी असले त्यांच्यानी इतलो पॉझिटिव्ह फीडबॅक दिलो की पंढरीपान म्हणपाक लागले की आमकां विठोबा पावलो. हे आमकां फीडबॅक मेळ्ळो. वारीत बरेच काही गोष्टी असे पॉझिटिव्ह घडात गेले आमकां जे आम्ही चितून असलेले असे. सो आमच्या वांगडा खबर असा की सुहान माऊली सुद्धा आमच्या वांगडा वास्को येले. सो आमकां असे एका वाटेन दिसपाक लागलो आमचो दामोदर बाब येयलो, एका वाटेन दिसलो आमकां विठोबा आमच्या वांगडा चलता. सो हे वारी खंयच्या ना खंयच्या रुपान आमकां दिसतालें की डिफिकल्ट आहा, पण आमकां धरून चालणारो आमचो एक विठोबा म्हणटा तो आमचो सुहान माऊली येयलो. तेणी खरेंच आमकां थिंगा व्हरोन आमकां थिणी आसले जे चंद्रभागेन न्हावन आमकां परत आमकां घेवन येयलो. त्यांच्यानी म्हाका इतलोच एक कॉन्फिडन्स दिलो. आम्ही हांगा वयस्क लोक खूप आहात, समज किती प्रॉब्लेम जाता जाल्यार आम्ही खंय ना खंय हेल्पाक आमची एक एडिशनल एक गाडी दवरता. खंय जायना जाल्यार तांकां एक हेल्प जातली आणि थंय आसतली. सो तुम्ही बिंदास येतो एक कॉन्फिडन्स थंय ना थंय बिल्ड जालो आणि हांव हे वारीक म्हज्या आई आई बाबा घेवन फुडे सरलो. पूण खंय ना खंय वारीक भायर सरताना म्हाजो 7 वर्साचो जेन्ना म्हाका सांगले तुम्ही वयता जाल्यार हांव अवश्य वारीक येवंक सोदता. हांव ताका सांगले हे पॉसिबल ना आणि खूप जणांचं ॲडवायसूय घेतलो. हे 7 वर्षाचे भुरगे वारीक व्हरपाक व्हेरी डिफिकल्ट आसा. कित्याक त्यांचं ते मुडी असतात, खंय ना खंय त्यांच्या सिच्युएशन प्रमाणे त्यांना ॲडॉप्ट जावपाक व्हेरी डिफिकल्ट असा. पण त्यांनी एक त्याची इच्छा झाली आणि म्हाका दिसले खंय ना खंय आमकां इतली वर्सां आतां हांव 42 एज आमकां 42 वर्सां लागली पंढरपुराची वारी करपाक. तो एक 7 वर्साचो भुरगो ताका देवानूच आपयल्या भशेन, ताज्या मनान देवान घातलेल्या भशेन ताजी एक इच्छा जाली आणि हांवें चिंतलें हेका व्हरया.
आणि आमचा हिचे भितर एक मेन म्हटल्या ही श्वान माऊली बैल तिका आम्ही फुड्या फुड्या नोटीस केले जेव्हा स्वतः आपण आमचा हो घेऊन वचपाक लागला आणि ओवरऑल व्हेरी गुड एक्सपिरियन्स सगळ्या लोकांक म्हटला एक एक घरांचं एक एक पांडुरंग फुडल्या वारयेक आमच्या वांगडा जॉईन जावपाचं आणि ही वारी बऱ्यान बरी सक्सेसफूल घरांनी कुटुंबाने जाणटी असतं तेका किदें आसता भुरगीं कितें म्हणटा आई तूं नाका गे थंय गर्दी आसता पूण आयज ह्या भुरग्यांनी 60-70 वर्षाच्या जाणटे व्हरोन 16 दिसांचो प्रवास केलो आनी तशें तांकां सुखरूप हाडून तांच्या फॅमिलीचें स्वाधीन केलें म्हूण हांकां चडांत चड देव बरें करूं म्हणटा.